अगो भाई मोनिका काय ग के हवे का नाही मला काही नकोय तुम्ही ज्या कपड्यांच्या घड्या घालताय ते कपडे तुम्ही कपाटात ठेवणार आहात ना हो का ग मग समजा हे कपाट नाहीसं झालं किंवा ही खोलीच नाहीशी झाली तर काय अगं असं काय बोलतीयस तुम्ही माझ्या बाबतीत तेच करणार आहात ना आई माझी खोली बदलायचा डिसिजन घेतलाय ना तुम्ही या अशा अवस्थेत जिने चढायचे उतरायचे तुला त्रास होईल ना म्हणून मला वाटलं तुम्ही दोघं खालीच येऊन राहिलात तर बरं नाही का मला समजा ती खोली सोडायची नसेल तर हो का अगं पण मला वाटलं की तुम्ही आई तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही नका सांगू मला काय वाटतंय ते ऐका ना प्लीज हे बघा मला माझी पर्सनल स्पेस हवी असते आणि ती खोली आता माझी आहे ना मला नाही सोडायची ती खोली आणि माझ्याच बाबतीत तुम्ही निर्णय घेऊन मोकळे झालात परस्पर मला कसं वाटलं असेल तुझ्या हितासाठीच मी आई तुमच्या अति प्रेमाचा आणि काळजीचा त्रास होतोय मला मला नाही आहे सवय या सगळ्याची माझ्या आयुष्यात आजपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून नाही आवडत मला म्हणून चिडचिड होते माझी तुला त्रास होतोय का तू एक काम कर तू आधी इथे बस इथे बस मी तुला चिडवण्यासाठी काही नाही केलं बाळा काही नाही केलं पाणी बापरे मला माहितीच नव्हतं ग तुला एवढा राग येईल म्हणून नाही म्हणजे तुला चिडवण्यासाठी नाही मी काही केलं मला अनुभव आहे ना की गरोदरपणात काय त्रास होतो म्हणून मी केलं आई प्लीज तुम्ही रडू नका ना ओके आपण या विषयावर नंतर बोलूया हा रडून आपण निर्णय घेऊ शकणार आहोत का प्लीज तू किती चिडलीस नाही म्हणजे असा संतापी स्वभाव बरा नाही अशा अवस्थेत तुझ्या तब्येतीला काही झालं तर हे बघा मला काहीच झालेलं नाही एकदम नॉर्मल आहे मी मग कशाला तुम्ही एवढी चिंता करताय आणि तुमच्या या अति काळजीमुळे अजून तब्येत बिघडायची माझी अगं असं एक एक करून सामान नेत बसलीस ना तर दमून जाशी नाही वहिनी हलकत सामान नेते आपण तुम्हाला सांगते इतकं सामान निघतं ना अगं आपल्याला वाटतं एकच खोली आवरायची पण इतकं सामान आपण वाढवून ठेवलेलं असतं की मग ते आवरताना कळतं बरं झालंय तुम्हालाच कळलं ते तुम्हा बायकांना आहे ना सगळ्या गोष्टी साठवून ठेवायची फार सवय असते कुठली नको असलेली गोष्ट तुम्ही फेकून देत नाही सगळं जमवून ठेवता हो आता काय करणार आम्हा बायकांचा स्वभाव असाच असतो मी आले अलका मी काय करायचंय मोहनला विचार ना काय गव नाही काय नाही मी काय मदत करायला हवे का अरे नाही नको एवढं थोडस जाय होऊन जाईल पटकन काय प्रॉब्लेम नाही नक्की ना हो मी जाऊ हो हो जा ज्यांनी मदत करायला हवी ते नुसते बसून आहेत तू कशाला तसदी घेतोयस काही जण उभे सुद्धा आहेत नाही नाही तुला जर मदत करायची इच्छा असेल तर तूही काम करू शकतोस तू एक काम कर तू तांबे भांडे घेऊन जा वरती पाणी जडवत असेल तर पाणी फेकून दे नुसता रिकामा तांबे घेऊन जा तांब्या कशाला मी स्वतः सुद्धा वर जाऊ शकतो राहायला मी नाही तमायचं आहे चढ उतार करून तू चान्स गेला तुझा आमचं सामान शिफ्ट झाल्यावर चल मी चल बाय 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 मी आहे जरा बघतो आणखी काय वहिनी
द्या मी. नाही नाही अगं तू दमली अशील बस जरा मी ठेव. मोनिका जरा पाणी देतेस प्लीज. हो आर्यन अथर्व ते दोघं अभ्यास करतायत मीच घेते. मोनिका हाय. तुझी नवीन रूम बऱ्यापैकी आवरून झाली आहे. तुला जाऊन आराम करायचा असेल तर कर. थँक यू. हा बोल ग. ओ गॉड मी कम्प्लिटली विसरून गेले. आय एम सो सॉरी. अगं काय आहे आमच्या घरात जरा रूमची शिफ्टिंग चालली आहे ना त्याच्यामुळे आज नाही जमू शकणार. डोंट वरी आपण नंतर कधीतरी करू प्लॅन. प्रॉमिस बाबा. हो नक्की नक्की. येस ओके बाय बाय. शोधायचं आता. शोधू आता मी. कंटा आला. हा बोल. कुठे आहेस? कुठे असणार आहे? नवीन रूम मध्ये. का ओके ना सगळं? नाही बर. मी फोन यासाठी केला होता की मला आज यायला जरा उशीर होईल. एक डिलिव्हरी एक्सपेक्टेड आहे. मे बी रात्रभर सुद्धा थांबावं लागेल. ओके ओके. आणि आज तुझी पहिलीच रात्र आहे नवीन रूम मध्ये म्हणून सांगतोय की जास्त विचार करत बसू नकोस. शांतपणे झोप. विक्रांत मला नाही वाटत मला इकडे झोप येणार आहे. बर ट्राय कर. ठेवतो. बाय. कोण आहे? आले आले. अरे अरे कुठे काय करताय तुम्ही? वहिनी आम्ही इथे झोपू. आर्यन अथर्व काय चाललंय तुमचं? आम्हाला वरती झोप नाहीये. तुम्ही दोघं जर इकडे झोपला तर मग दादा कुठे झोपणार आहे? कधी येणार माहित नाही. पण आधी लोळायचं नाही. उठून बसा आणि मग माझ्याशी बोला. उठा उठा आता बोला. सांग ना तो कधी येणार. नाही माहिती. मग तो आला की आम्हाला उठव. आपण झोपूया. उठव म्हणजे काय? तुम्ही दोघांनी माझ्या खोलीतनं बाहेर जा. आर्यन अथर्व ऐकू येते का तुम्हाला? निघा. मी इथे झोपला तर मग वहिनी कुठे झोपणार? गुड बॉय. चला व्हेरी गुड. चलो चलो. मोनिका आहे घर पे?